सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. नंदुरबार मध्ये शहादा दोंडाईचा रस्त्यावरती रिलायन्स पेट्रोल पंप जवळ भीषण अपघात झालाय. मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिली. या अपघातात 6 मजूर जागीच ठार झालेत तर 20 जण जखमी झालेत. त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व मजूर शहादा तालुक्यातल्या मोहिदा गावचे रहिवासी आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेसी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? भूषण, सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोहिदा या गावातील मजूर हे शेतात कामानिमित्त गेलेले होते आणि तिकडनं काम संपवून ते आपल्या गावाकडे परतत असताना शहाद्याजवळ हा अपघात झालेला आहे. ट्रॅक्टरचं तोंड आणि ट्रॉली याच्यामध्ये जोडणारा जो एक हिस्सा असतो तो तुटल्यामुळे ट्रॉली जी रस्त्यावरती अनियंत्रित झाली आणि समोरनं येणारा ट्रक या ट्रॉली मध्ये बसलेल्या मजुरांवर येऊन चालून गेला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यात 5 महिला मजुरांचा समावेश आहे आणि एक जो पुरुष झालेला आहे तो ट्रकचा ड्रायव्हर आहे. अशी 6 जण या अपघातात मृत्युमुखी पडलेले आहेत. मयत 5 महिला या मोहिदा गावातल्या आहेत आणि जखमी 20 लोक आहेत. त्यातल्या 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. काहींना अत्यंत दुर्दैवी असा अपघात आहे आणि विशेष म्हणजे गेल्या 1 महिन्यामध्ये जर धुळे आणि नंदुरबार मध्ये अपघातांच्या मयतांची संख्या पाहिली तर तब्बल ही 50 घरात आहे. मोठे 3 अपघात झालेले आहेत आणि या 3 मोठ्या अपघातांमध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त लोकांना आपले जीव गमावे लागले आहेत. इतकी भीषण परिस्थिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधले रस्त्यांची आहे. भूषण, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. भीषण अपघात आहे. गेल्या महिन्याभरात 50 जास्त नागरिकांचा या मार्गावरती अपघातांमध्ये बळी गेला, त्यामुळे इथली परिस्थिती भीषण असल्याचं समजतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.